कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरण वाढवण्यासाठी अभिनव मार्ग स्वीकारण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली कमी लसीकरण झालेल्या विविध राज्यातल्या चाळीसहून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते हर घर दस्तक अभियानाचा अर्थात घरोघरी लसीकरण मोहिमेचा प्रारंभही यावेळी झाला कोरोना महामारीनं देशात अनेक आव्हानं उभी केली कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अनेक नवे मार्ग शोधले असं पंतप्रधान म्हणाले आतापर्यंत तुम्ही लोकांना लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवलं आणि सुरक्षित लसीकरणाची व्यवस्था केली जिल्हा प्रशासनातील व्यक्ती आणि आशा कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांचं त्यांनी कौतुक केलं आता घरोघरी लस पोहोचवायची असल्याचं पंतप्रधान म्हणाले गाव का छोटा मोठा हर मुलाजिम हमारी आशा वर्कर किती मेहनत की जी कितने दूर दूर इलाकों में पैदल चल चल करके लोगों ने वैक्सीनेशन पहुंचाया है लेकिन एक बिलियन के बाद अगर हम थोड़े से भी ढीले पड़ गए तो नई संकट आ सकता है और इसलिए हमारे यहां तो कहा जाता है कि बीमारी और दुश्मन को कभी कम नहीं आंकना चाहिए उसको आखिरी अंत तक लड़ाई लड़नी पड़ती है और इसलिए मैं चाहूंगा कि हमें थोड़ा सा भी ढीलापन लाने नहीं देना है संसर्गाची आकडेवारी कमी होते तेव्हा तातडीनं लस घेण्याची लोकांमधली गरज कमी होण्यातला धोका वाढतो असं पंतप्रधान म्हणाले लसीकरणाच्या मोहिमेत सी आणि एसच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा लसीकरण करून घेण्याचा विविध धर्मगुरूंचा संदेश पोहोचवण्याचा सल्ला त्यांनी दिला प्रत्येक गाव परिसर यानुसार लसीकरणाबाबत वेगवेगळी रणनीतीही आखता येऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले एक खास की हमने नये समाधान खोचे इनोवेटिव तरीके आजमाए और हर इलाके में लोगों ने अपने दिमाग से नई नई चीजें की हैं आपको भी अपने अपने जिलों में वैक्सीनेशन बढ़ाने के लिए नए नए इनोवेटिव तरीके पर और ज्यादा काम करना ही होगा नया तरीका नया उत्साह नई टेक्निक ये इसमें जान भरती रहेगी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवचकुंडल अभियान राबवून लसीकरण वाढवलं असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं